अत्यंत धक्कादायक आणि महाराष्ट्राला हादरवून टाकणारी बातमी. तुमच्या आहारात तुपाचा समावेश असेल तर ते नीट तपासून घ्या, कारण भिवंडीमध्ये म्हैस आणि रेड्याच्या चरबीपासून तूप बनवत असल्याचा धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. लोकांच्या जीवाशी अक्षम्य खेळ मांडणारा हा कारखाना छापा टाकून उद्ध्वस्त करण्यात आला. म्हशीच्या चरबीपासून तयार केलेल्या तुपाचा पुरवठा खानावळी आणि हॉटेल्सना सरास सुरू होता. पालिका प्रशासनाला याबाबत अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यानंतर आयुक्तांच्या आदेशानं पर्यावरण विभागाचे अधिकारी सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव यांनी पालिका आपत्कालीन विभागाच्या पथकासहित छापा टाकला आणि म्हशीच्या चरबीपासून बनवलेल्या तुपाचे डबे आणि तूप बनवण्याचं साहित्य जप्त केलं. भिवंडीतल्या ईदगाह सॉल्टर हाऊस इथे बंद असलेल्या कत्तलखान्यात कापण्यात आलेल्या म्हशी रेड्याच्या चरबीपासून तूप बनवलं जात होतं. या प्रकरणी पालिका प्रशासनाकडून स्थानिक भुईवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. आपण्याबद्दलचे अपडेट जाणून घेऊयात. अनिल वर्मा आपल्यासोबत आहे. अनिल, अतिशय धक्कादायक अशी ही बाब समोर आलेली आहे. गुन्हा दाखल करण्यात येण्याची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आल्याचं समजतंय का? अधिकचे अपडेट आहेत दीपक. नक्कीच, या ठिकाणी बघितलं तर हा धक्कादायक प्रकार आहे आणि भिवंडीतील खाडी लगत असलेला हा जो परिसर ईदगाह परिसर आहे त्या ठिकाणी जो कत्तलखाना आहे तो बंद आहे आणि बंद कत्तलखान्यामध्ये हा कारखाना चालवण्यात येत होता, ज्यामध्ये रेडा असेल म्हशी असतील यांना कापल्यानंतर त्यांचे अवशेष या ठिकाणी आणले जात होते आणि त्याची चरबी वितळून त्यापासून बनावट तूप या ठिकाणी तयार करण्यात येत होते आणि हा जो तूप आहे तो मार्केटमध्ये जे छोटे मोठे खानावळी असतील, हॉटेल्स असेल, या व्यावसायिकांना त्याची विक्री करण्यात येत होती. विशेषतः त्यामुळे अनेक नागरिकांना आरोग्याचा धोका जो आहे तो यामध्ये निर्माण होत होता आणि अशा प्रकारच्या अनेक तक्रारी महापालिका आयुक्तांकडे आल्या होत्या आणि त्याच्याच आदेशाने या ठिकाणी पर्यावरण विभागाचे नियंत्रण अधिकारी जे आहेत सहाय्यक आयुक्त सुदाम जाधव यांनी आज सकाळच्या सुमारास आपत्कालीन पथकासह या ठिकाणी धाड टाकली आणि हा जो पूर्ण परिसर आहे तो आपल्या धाड टाकल्यानंतर हा जो आपल्या कब्जात घेऊन आणि या ठिकाणी जो तूप आहे तो जप्त केलेला होता आणि विशेषतः चरबीपासून जो कढईमध्ये जो हा प्रकार तयार करण्यात येत होता तो देखील या ठिकाणी उद्ध्वस्त करण्यात आलेला आहे. मात्र अनेक जण जे आहेत धाड पडल्यानंतर त्या ठिकाणावरून जे संबंधित इसम होते ते पळून गेलेले आहेत. मात्र संबंधित इसमांविरोधात महापालिकेच्या वतीनं पोलीस ठाण्यामध्ये कारवाई करण्याचं आणि तक्रार दाखल करण्याचं काम सध्या सुरू आहे. अनिल, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान घटनास्थळी काय नेमकी परिस्थिती होते सांगतोय आपला प्रतिनिधी अनिल वर्मा. 9 वर्षाला सुरुवात झाला आहे, मात्र आज दुसरा दिवस आहे. आपण जर पाहिलं तर भिवंडी शहरातील ईदगाह रोड या परिसरामध्ये असलेलं जे कत्तलखाना आहे या परिसरामध्ये अवैध पद्धतीनं घी बनवण्याचं काम या ठिकाणी सुरू होतं. बोगस घी या ठिकाणी तयार केलं जात होतं आणि तो तयार करत असताना या ठिकाणी याची माहिती महानगरपालिकेला मिळाली होती आणि महानगरपालिकेने या ठिकाणी धाड टाकलेला आहे. अवैध पद्धतीनं या ठिकाणी अशा पद्धतीनं चरबीचा वापर करून या हा जो घी आहे तो या ठिकाणी तयार केला जात होता आणि त्याला मार्केटमध्ये विकण्याचा या ठिकाणी काम करण्यात येणार होता. मात्र त्याआधीच महानगरपालिकेला ही सूचना मिळाली होती आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर महानगरपालिकेने या परिसरामध्ये हा जो परिसर आहे त्या परिसरात धाड टाकलेली आहे. या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर हा जो कत्तलखाना आहे त्याला कोर्टाच्या आदेशाने बंद आहे आणि असं असताना देखील या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं घी बनवण्याचं काम केलं जात होतं आणि त्याला कॅनमध्ये पॅक करून आणि तो मार्केटमध्ये नेण्याचं काम या ठिकाणी केलं जात होतं. अवैध पद्धतीनं हा पूर्ण काम चालू होता. या ठिकाणी आपण पाहू शकतो हा जो स्लॉटर हाऊस आहे तो या ठिकाणी बंद आहे आणि बंद असताना देखील या ठिकाणी कशा पद्धतीनं हा पूर्ण काम चालू होतं आणि त्याला उधळून लावण्याचं काम या ठिकाणी महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे. आपल्यासोबत अधिकारी आहेत, सर काय सांगाल, काय माहिती मिळाली होती आपल्याला? आज आहे ना माननीय आयुक्त साहेबांच्या आदेशान्वये आणि काही तक्रारी प्राप्त असल्याने आणि आमचे अधिकारी कर्मचारी स्लॉटर हाऊस या ठिकाणी पोचले आणि या ठिकाणी म्हशीचं आणि यांचं चरबीचं ते तूप काढण्याचं काम चालू होतं. तर त्या अनुषंगाने आम्ही 10 ते 15 कढई वगैरे आम्ही त्या खाली करून ताब्यात घेतलेले आहे आणि सदर यांच्यावर आम्ही ॲक्शन घेऊन ज्या समजा इतर लोक जे काम करणारे आहे आणि त्यांच्यावर आम्ही FIR दाखल करण्यासाठी त्यांचा पंचनामा तयार केलेला आहे. या ठिकाणी अवैध पद्धतीनं घी आणि बोगस घी तो तयार करण्यात येत होता. आता असं बघितलं तर अवैध
प्रकारे चालू आहे. जसं आम्हाला समजा संपर्क लोकांनी तक्रार केली की अशा अशा प्रकारे इथं अशा असं काम चालू आहे, तर त्या अनुषंगाने आम्ही प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्या पाहणीनुसार त्याला आम्ही सदर जे बनवतात त्या लोकांवर आम्ही ॲक्शन घ्यायला समजा सुरुवात केलेली आहे. नक्कीच, या ठिकाणी आपण पाहिलं तर बोगस पद्धतीने या ठिकाणी घी तयार केलं जात होतं आणि हा जो बोगस घी मार्केटमध्ये नेण्याचा प्रयत्न होता आणि असा असताना या ठिकाणी हा जो घी आहे तो आता या ठिकाणी उद्ध्वस्त केला जातो आहे महानगरपालिकेच्या वतीनं. खरं तर आपण पाहिलं या ठिकाणी तर हा जो घी मार्केटमध्ये गेला असता तर आरोग्याचा प्रश्न या ठिकाणी निर्माण झाला असता, मात्र असं असताना हा जो पूर्ण घी आहे तो आता या ठिकाणी उद्ध्वस्त केला जातो आहे. दुसरीकडे आपण जर पाहिलं तर हा जो पूर्ण प्रकार आहे तो महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये असलेला जो ईदगाह रोड हा परिसर आहे, ईदगाह रोड परिसरामध्ये हा सुरू होता आणि असं असताना अनेक तक्रारी महानगरपालिकेला प्राप्त झाली होती आणि त्यानंतर महानगरपालिकेने आज सकाळच्या सुमारास या ठिकाणी धाड टाकली आणि हा जो पूर्ण जो व्यवसाय आहे तो या ठिकाणी उधळून लावल्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. हा पूर्ण जो या ठिकाणी ज्या कढाईमध्ये हा पूर्ण घी तयार केला जात होता, बोगस पद्धती किती निकृष्ट दर्जाचा या ठिकाणी हा प्रकार इथं सुरू होता तो या ठिकाणी उधळून लावण्याचं काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि आपण जर पाहिलं तर अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की हा जो प्रकार या ठिकाणी सुरू होता त्याची माहिती मिळाल्यानंतर धाड टाकण्यात आली आणि त्यानंतर हा जो पूर्ण प्रकार आहे तो उधळून लावण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आणि शिवाय या संबंधित जे कोणी असतील त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी पोलीस तक्रार देखील करण्यात येणार आहे. अनिल वर्मा, ABP माझा, भिवंडी. ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट.